मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेना नेता व खासदार संजय राऊत यांच्या भाषेवरून त्यांच्यावर निशाणा साधला होता. तर राज ठाकरे यांच्या टीकेवर आज राऊत यांनी पलटवार केला असून माझ्या शिवराय भाषेबद्दल एवढीच अडचण असेल तर सोमय्याच्या शिवतीर्थावर बोलून सत्कार करा, या भाषेत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या टीकेवर राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की माझ्या शिवराय भाषेबद्दल एवढीच अडचण असेल तर सोमय्याच्या शिवतीर्थावर बोलून सत्कार करा. किरीट सोमय्या या महाराष्ट्र दोई माणसाबद्दल मी शिवराय भाषा वापरली. माझ्या या भाषेवरून त्यांना पत्त्यांचा एवढाच पुळका आला असेल तर सोमय्याला शिवतीर्थावर बोलवा आणि शाल श्रीफळ देऊन आम्ही तुमच्या पद्धतीने खासगी पुरस्कार असेल त्यांना सत्कार करा, असा खोचक टोला राऊत यांनी लागवला आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की माझ्या काही गोष्टी कानावर आल्या आहे. सोमय्या नलीन जाऊन महाराष्ट्र विरोधी कट करत असतात तर त्यांच्या महाराष्ट्र बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर मुंबई केंद्रशासित करायची असून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा त्यांचा कट आहे, म्हणूनच मी सोमय्याला शिवा घालतो, अशा तिखट शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले. अशा या महाराष्ट्र द्रोही सोमय्याला माझ्या मनातून शिवा येत असेल, अर्थात कुठलाही महाराष्ट्रप्रेमी माणूस मराठी माणूस अशा महाराष्ट्रद्रोही माणसाला शिव्या घालेल, त्यामुळे माझ्या शिव्या देण्याचे कारण लक्षात घेऊन या महाराष्ट्राची जनता मला नक्कीच माफ करेल, अशी आशा देखील राऊत यांनी व्यक्त केली. राज्य सरकारला कोणी देत नाही, अल्टिमेटम द्यायची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. बाळासाहेब ठाकरेंनी या देशातल्या अतिरेक्यांना अल्टिमेटम दिला होता अनेकदा. मग अमरनाथ यात्रा असेल, वैष्णोदेवी यात्रा असेल किंवा या देशामध्ये इतर काही दहशतवादी कारवाया असतील, अल्टिमेटम द्यायची ताकद आणि कुवत राजकारणामध्ये फक्त या देशात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्येच होती. आजचा जो अल्टिमेटम आहे हा जो भोंगा वाचतो आहे हा भाजपचाच भोंगा आहे, सगळ्यांना माहिती आहे. जे आमच्याशी थेट लढू शकत नाही ते अशा प्रकारे भोंगे लावून एक माहोल निर्माण करत आहेत. ईडीच्या कारवाईबाबत जे काल ईडी कथक करत होते, ईडीच्या कारवायाबाबत अभय मिळाल्यामुळे केंद्राकडून हा भोंगा वाजू लागलेला आहे. आम्ही सामोरे जातो आहे, आम्ही लढतो आहे खोट्या कारवायांबद्दल, त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, आमच्या मिमिक्री करा, आमच्याविषयी खोटं बोला. शिवसेना आणि महाविकास आघाडी ही भक्कम आहे, मजबूत आहे. एका वैफल्यातून निराशेतून अशा प्रकारचे भोंगे वाजत आहेत. भारतीय जनता पक्षानं जेव्हा भोंगे वाजवले आमच्या विरोधात त्या भोंग्यांचा उपयोग झाला नाही, म्हणून नवीन भोंगे लावले, त्याचाही काही उपयोग होणार नाही. काल असं मी ऐकलं की संजय राऊत हे शिवराळा भाषा देतात बोलतात. होय बरोबर आहे. खरं म्हणजे मी ज्या संदर्भात ती शिवराळ भाषा वापरलेली आहे त्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला पाहिजे होतं, कारण ते मराठी अभिमानी म्हणून कालपर्यंत मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत, शिवसेना नाही, अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या राजकारणामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या शिवराळ भाषेचं जर त्यांनी काल अभिनंदन केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं खरं मराठी प्रेम काल दिसलं असतं. किरीट सोमय्या या माणसाला तुम्ही म्हणताय ती शिवराळ भाषा वापरली आहे आणि त्याबद्दल मला आणि शिवसेनेला त्याचा गर्व आहे. माझ्या आत्ताच माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर, तेही मला हेच म्हणाले आणि त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करा आणि त्याच्यापुढे झुका, आम्हाला काही म्हणायचं नाही. पण महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस हे सहन करणार नाही. करा ना मग तुम्ही किरीट सोमय्याचा सत्कार करा. तुम्ही हाच किरीट सोमय्या ज्याच्यावरती मी शिवी घालतो असा तुमचा आक्षेप आहे अजूनही घाले, कारण तो महाराष्ट्रद्रोही आहे. INS विक्रांत संदर्भातला जो घोटाळा बाहेर आलेला आहे, देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळण्याचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा,
INS विक्रांत वाचवा या नावाखाली कोट्यवधी रुपये घेऊन हडप करणारा भाजपचा किरीट सोमय्या हा तुम्हाला प्रिय असेल, त्याला आम्ही शिवी घातली तर तुम्ही जरूर त्याला बोलवा आणि त्याला एखादं महाराष्ट्र तुमच्या वतीनं व काय कुठलं पदक द्यायचं असेल, तुमचं खाजगी काय असेल तर देऊन टाका त्याला, तुमचं रत्न म्हणून काय त्याला मिरवायचं असेल त्याच्या गळ्यात ते पदक घाला या महाराष्ट्र द्रोह्याच्या। हे ढोंग आणि हा भंपकपणा चाललेला आहे तुमचा आणि हा भंपकपणा काल पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे। एका द्वेषातून विद्वेषातून तुम्ही हे सगळं बोलताय, हे तुमचं नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावला आहे। तुम्ही फक्त फुंका मारताय आतमध्ये आणि तो आवाज येतो आहे महाराष्ट्राच्या जनतेला, याच्यामध्ये अजिबात रस नाही। यस, जर कोणी महाराष्ट्रावरती किंवा मुंबईवरती अशा प्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक मराठी माणूस हा अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल, अशाच प्रकारची शिवराळ भाषा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये, सीमा लढ्याच्या आंदोलनामध्ये, आचार्यत्र्यांपासून माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून आणि प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत वापरण्यात आलेली आहे। ज्याला जी भाषा समजते त्या भाषेतच उत्तर द्यावं असं अत्रे आणि ठाकरे या दोन आमच्या दैवतांचं म्हणणं होतं। तुम्ही त्यांना दैवत मानत नसाल, तुमचे म्हसोबा आता बदलले असतील, तुम्ही दुसरे शेंदूर लावून फिरत असाल, तो तुमचा प्रश्न आहे। तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, तुमची अक्कल 1.5 वर्ष ED कार्यालयात घाण पडली होती, ती काल सोडवण्यात आल्यामुळे तुमचे भोंगे वाजू लागलेले आहेत। हे भोंगे महाराष्ट्राची जनता बंद करेल। धन्यवाद। Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।